इतक्या वाटल्या की खरंच खूपच छान कमी वेळेत चुका म्हणजे तर चुका असं काही नाही, कारण गडबड प्रत्येकाची होते आणि एवढे पदार्थ करणं म्हणजे कुणालाच शक्य नाही. तुम्ही कमी वेळेत भरपूर आम्हाला पदार्थ शिकवले, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार माझ्या खूप साऱ्या गोड मैत्रिणींनो. तर मी आजचा व्हिडिओ जो बनवणार आहे तो म्हणजे सगळ्यात इंटरेस्टिंग असा गणेश जयंती स्पेशल असा माझा व्हिडिओ आहे. तर आज मी चाललेलो आहे एक गणेश जयंतीचा मोठा कार्यक्रम आहे तिथे पाककलेचे प्रशिक्षण देण्यासाठी माझी निवड केलेली आहे, त्यामुळे मी तिथे आज आवरून चाललेलो आहे. आणि तुम्ही आता पुढचा व्हिडिओ पहा आणि कसं झालं प्रशिक्षण हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. इचलकरंजीमध्ये शहापूरमध्ये हे विघ्नेश्वराचं खूप सुंदर असं छोटंसं मंदिर आहे. तर ही गणेशाची मूर्ती इतकी सुंदर आहे आणि सुरेखही बनवलेली आहे. जेव्हा गणेश जयंतीचा कार्यक्रम चालू होता त्याच्या 8 दिवसाआधी या मंदिराचे आणि या मूर्तीचे काम चालू होते आणि इथे गौरीची स्थापना केलेली आहे. हे मंदिर दिसायला खूपच छान आणि सुंदर असे आहे. तर विघ्नेश्वराच्या दर्शनानंतर आपण या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. कृष्णा गुंडू नेमिष्ठे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या श्री विघ्नेश्वर गणेश मंदिराच्या श्री गणेश जयंती कार्यक्रमानिमित्त गणेश जयंती निमित्त अनेक विविध मोफत प्रशिक्षणाचे आजपासून याची सुरुवात होत आहे. कैलासासी श्रीमान अरविंद महादेव नेमिष्ठे यांच्या स्मरणार्थ व सौभाग्यवती तन्वी रोहित नेमिष्ठे यांच्या कल्पनेतून या ठिकाणी आपण अनेक विविध प्रशिक्षणाचा या ठिकाणी आपण लाभ घेत आहोत. त्यातला आज हा पहिला दिवस या ठिकाणी आपण मोफत अशा शहाकारी पाककलेचं प्रशिक्षण अनुभवणार आहोत आणि हे प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत त्या म्हणजे सौभाग्यवती नम्रता सुनील सोनटक्के मॅडम. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. मॅडमांचा परिचय असा की त्या विविध केक क्लासेस घेतात. मावशी की त्यांचं वीरा श्री व या नावाने युट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर आपल्याला त्यांच्या विविध रेसिपी पाहायला मिळतात. आपण त्या सबस्क्राईब करून आपण त्या बघू शकतो. या मॅडमांचं मी या ठिकाणी स्वागत करते. तसंच या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सौभाग्यवती तन्वी रोहित नेमिष्ठे, माननीय श्रीमती संगीता अरविंद नेमिष्ठे, तसेच उपस्थित सर्वच महिला भगिनी, भागातील सर्वच माता भगिनींचे मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करते व या ठिकाणी या प्रशिक्षणाची सुरुवात करण्यासाठी मी मॅडमांना विनंती. नमस्कार, माझं नाव नम्रता सोनटक्के. तर इथे मी तुम्हाला आता सिंपल आणि सोप्या पद्धतीने रेसिपीज कशा बनवायच्या आणि घरगुती साहित्यापासून कशा रेसिपीज बनवायच्या याचं मी प्रशिक्षण देणार आहे. आणि त्यासाठी आता उरलेल्या अन्नापासून आपण काय बनवायचं हा मेन पॉईंट म्हणजे मी सांगणार आहे. त्याचबरोबर झटपट ग्रेव्ही किंवा आपण ज्या भाज्या बनवतो त्या फक्त चटणी किंवा मीठ टाकून न बनवता याला छान असा मसाला वापरून कशा बनवू शकतो तो मसाला आणि ग्रेव्ही मी आज सांगणार आहे. आणि आता पहिली रेसिपी आपण आता गोड स्ट्रॉबेरी शेक आणि कोल्ड कॉफीपासून सुरुवात करणार आहोत. बाहेरच्या कोल्ड कॉफीला जसं फेस येते त्याप्रमाणे इथं आपली कोल्ड कॉफी एकदम थिक अशी तयार झाली. एकदम थिक असा हे पहिले माझे 2 मेनू असे की पहिला स्ट्रॉबेरी शेक आणि कोल्ड कॉफी बनवून घेतली. यानंतर उरलेल्या भाज्यांपासून हे खूप सुंदर आणि टेस्टी असं यम्मी असं पॅटीस तयार केलं. आणि यानंतर उरलेल्या चपातीपासून मी चटपटीत अशी भेळ तयार केली. ही भेळ इतकी चविष्ट झाली होती की लाजवाबच. यानंतर मी उरलेल्या चपातीपासून रोल तयार केले. हे रोलसुद्धा इतके छान तयार झाले होते की खाणारेसुद्धा खूप कौतुक करत होते. यानंतर झटपट असा मी एक स्वीट पदार्थ तयार केला तो म्हणजे ब्रेड काजा. यानंतर
मी उरलेल्या भातांपासून शेजवान फ्राईड राईस बनवला। जवळपास 1 ते 1.5 तासाच्या आतमध्ये माझे हे 6 मेनू तयार झाले होते। यानंतर मी ड्राय ग्रेव्ही आणि ओली ग्रेव्ही अशा 2 ग्रेव्ही बनवायला सुरुवात केली। या पद्धतीचे प्रशिक्षण देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे, त्यामुळे खूप गोंधळ असा उडाला होता। काही सुचत नव्हतं की काय करू आणि काय सांगू। 2 साईडला माईक असे लावले होते की बोलताही येईना आणि काही सुचतही नव्हते। तरीसुद्धा मी या पद्धतीचे 10 प्रकार करून दाखवले। इतके छान असे हे पदार्थ तयार झाले होते की सगळे प्रेक्षक आणि ज्यांनी मला ही संधी दिली होती त्या म्हणजे तन्वी नेमिष्टे मॅडम यांनीसुद्धा खूप कौतुक केले। हे पदार्थ करून मला खूपच आनंद मिळाला होता आणि ही माझी पहिलीच सुरुवात आहे। धन्यवाद मॅडम। एकदा जोरदार टाळ्या वाजवत मॅडमांसाठी। अगदी 2 तासाच्या वेळेत मॅडमांनी जवळजवळ 10 पदार्थ बनवले आणि आपण बघितलं तर प्रत्येक पदार्थ हा आपल्याला सहज उपलब्ध होईल अशा पदार्थापासूनच बनवलेला आहे आणि आपलं शिळ अन्न वाया जाऊ नये याकडे त्यांचा बराचसा कल दिसलेला आहे या आपल्या सगळ्या पदार्थांमधून आपल्याला दिसतंय। आणि अगदीच काय इंग्लिश केलं आहे, त्यातले निम्मे पदार्थ तर आपल्या गावात मिळतच नाही आणि असलं काही तर बनवलेलं आपण एकही पदार्थ आपण बनवलेला नाही आहे। सगळे पदार्थ अगदी सहज सोपे आणि सगळ्यांना आवडतील असेच या ठिकाणी मॅडमांनी दाखवलेले आहे। पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत आपण। खरंच खूप सुंदर पदार्थ मॅडम तुम्ही दाखवलेले आहे। या ठिकाणी गणेश जयंतीच्या निमित्ताने ज्या काही विविध प्रशिक्षण आयोजित केलेले आहेत त्यातला हा पहिला दिवस होता। यामध्ये अतिशय सुंदररित्या हे प्रशिक्षण पार पडलेलं आहे। यासाठी विशेष आभार मी सौभाग्यवती तन्वी रोहित नेमिष्ठे यांचे मानते। काही पण तुमच्या गोष्टी इतक्या आवडल्या की खरंच खूपच छान। कमी वेळेत चुका म्हणजे तर चुका असं काही नाही, कारण गडबड प्रत्येकाची होते आणि एवढे पदार्थ करणं म्हणजे कुणाला शक्य नाही। तुम्ही कमी वेळेत भरपूर आम्हाला पदार्थ शिकवले, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। यानंतर मॅडमांनी मला एक छान अशी भेटवस्तू आणि मानधन देऊन माझा सत्कार केला। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील आणि यात ज्या रेसिपी मी बनवल्या आहेत त्यासुद्धा पाहायच्या असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।